वामे तो जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ। सर्वांना वंदन करते, सर्वांना प्रणाम करते। आत्माराम या ग्रंथाचा आपला विचार, आपला अभ्यास, चिंतन सुरू आहे। मागच्या आपल्या सत्रामध्ये आपण पहिलं प्रकरण, पहिला समास, त्यातल्या 6व्या श्लोकापर्यंत अभ्यास केला होता। मुख्यतः विषय समासाचं या नाव आहे त्याग निरूपण, आणि त्यागनिरूपण समासाचं नाव वाचलं की आपल्याला अपेक्षा असते पहिल्याच ओवीपासून काहीतरी त्याग करणं, सोडणं या संदर्भात समर्थ सांगतील। परंतु प्रत्यक्ष समासाचा अभ्यास सुरू केल्यावर असं लक्षात येतं की बऱ्याच पहिले ज्या ओव्या आहेत या अभ्यासाच्या, या समासाच्या, त्या ब्रह्म आणि माया या तत्वांच्या संबंधित तत्वनिरूपण करणाऱ्या ओव्या आहेत। याच्यापुढे ज्या काही ओव्या येणार आहेत त्या नमनाच्या ओव्या आहेत, आणि प्रत्यक्ष जो त्यागाचा विषय आहे तो बराच उशिरा सुरू होतो समासामध्ये। 1 ते 6 मध्ये आपण जो बघितला तो मुख्यतः तत्वभाग होता। तत्वभागामध्ये हा विषय सांगणं चालू आहे की ब्रह्म नावाचं तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व आहे, ज्याला आपण निर्गुण राम म्हणतो, निर्गुण कृष्ण म्हणतो, निर्गुण देव म्हणतो। तर हा जो ब्रह्मरूप राम आहे, निर्गुण आहे, तो मुळात जन्मालाच येत नाही, जन्माला कधीही आलेला नाही, परंतु तो जन्माला आल्यासारखा वाटतो। केवळ देवच नाही, केवळ रामच नाही, तर हे संपूर्ण जग जणू काही निर्माण झालं आहे असं आपल्याला वाटतं। समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये हे स्पष्ट केलं की हे मुळात जग निर्माण झालेलंच नाही, परंतु हे जे निर्माण झाल्यासारखं वाटतं तो केवळ मायेचा प्रभाव आहे, माया गौरीचा प्रभाव आहे। मायेमुळे हे जग व्यवहार्य होतं, याच्यामुळे आपण बोलू शकतो, या जगामध्ये व्यवहार करू शकतो। आणि ब्रह्म आणि मायेची काही पुढे लक्षणं दिलेली आहेत 3, 4 आणि 5 ओव्यांच्यामध्ये, की हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे हे निर्गुण निराकार आहे, परंतु याच्या अधिष्ठानावरती वेदशास्त्र आणि पुराणे निर्माण झाली, याच्या अधिष्ठानावरतीच आपण ब्रह्माचं निरूपण करतो, याच्या अधिष्ठानावरतीच हे जे निःशब्द तत्व आहे ते शब्दामध्ये आलं, परंतु ते मायेच्या प्रभावामुळे आलं। मायेच्या प्रभावामुळे हे जे तत्व आहे जे शब्दांमध्ये आकळत नाही, शब्दांमध्ये शब्दांच्या शिवाय जे आपल्याला कळत नाही त्या तत्वाचा शब्दांमध्ये आणून बोध करणं हे केवळ मायेच्या प्रभावामुळे शक्य होतं असं समर्थ म्हणतात। आणि 5व्या ओवीमध्ये म्हणतात की हे जे तत्व आहे ते सदा सर्वत्र संचले, की सर्वत्र सदा आणि समान अंशात असणारं हे जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे, आपला हा जो ब्रह्मरूप राम आहे जो सर्वत्र सदैव आणि समान आहे, जो तर्कानी समजत नाही, वाचेनी जो अनुभवाला येत नाही, तो ज्या मायेमुळे आपल्याला प्राप्त होतो त्या मायेला समर्थ वंदन करतात 6व्या ओवीमध्ये, असा साधारण विषय आपला बघून झाला होता। एक महत्त्वाची गोष्ट जी ओवी क्रमांक 5 मध्ये आहे, थोडासा तत्वभाग आहे जो आपला मागच्या सत्रात बघायचा राहून गेला, त्याचा आपण आज विचार करू आणि मग पुढच्या ओव्यांकडे जाऊया। की जे सर्वत्र सदा संचले असा एक ओवीचा चरण आहे 5व्या ह्याच्यामध्ये। ब्रह्मरूप हा जो राम आहे, आत्माराम आहे, ब्रह्मरूप राम आहे, तो हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते सर्वत्र सदा आणि समान आहे असं म्हटलं जातं। सर्वत्र आहे म्हणजे सगळीकडे आहे, सदैव आहे म्हणजे सगळ्या काळामध्ये आहे, आणि समान आहे म्हणजे समान प्रमाणात आहे। वेदांतशास्त्रामध्ये याला
या वेदांतशास्त्राच्या परिभाषेमध्ये याला म्हणतात परिच्छेदन आहे. ब्रह्म नावाच्या तत्वाला परिच्छेदन आहे. परिच्छेद हा जो शब्द आहे तो मूळ संस्कृतमधून आलेला आहे. परिच्छेद म्हणजे मर्यादित होणं, छेद करणं, की एखादा जो मोठा एरिया असेल, एखादा जर मोठी जमीन असेल, त्याचे आपण परिच्छेद करतो म्हणजे विविध विभाग पाडतो. तर ब्रह्म नावाचं हे जे तत्व आहे त्याच्यामध्ये कुठलाही परिच्छेद होणं शक्य नाही, म्हणजे त्याचे विभाग होणं शक्य नाही, त्याला कुठल्याही पद्धतीने मर्यादित करणं आपल्याला शक्य नाही. एकूण तीन प्रकारचे परिच्छेद असतात, देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काल परिच्छेद. आपल्याला जर विभाग पाडायचे असतील, विभाजन करायचं असेल, तर ते तीन वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. पहिलं आहे देश परिच्छेद. देश म्हणजे जागा, स्पेस ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला म्हणतात की लिमिटेशन बाय स्पेस, जागेने परिच्छिन्न होणं. जागेने परिच्छिन्न होणे म्हणजे काय, की आपल्या दृश्य विश्वातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या एका वेळेस एका जागेवर असतात आणि त्याच वेळेस दुसऱ्या जागेवर ते असू शकत नाहीत. की आपण म्हणतो ताजमहाल आग्र्यामध्ये आहे, म्हणजे ताजमहाल याला देश परिच्छेद आहे. देश परिच्छेद का बरं आहे, की ताजमहाल हा फक्त आग्र्यामध्येच आहे, तो आग्र्यामध्ये आहे म्हणून तो हैदराबादमध्ये नाही आहे. तर ताजमहाल हा एका वेळेस दोन ठिकाणी असू शकत नाही. आणि जी गोष्ट ताजमहालाची आहे तीच आपल्या प्रत्येक व्यक्तीची आहे, वस्तूची आहे, ज्या काही आपल्या दृश्य विश्वामध्ये वस्तू आहेत त्या सगळ्यांना देश परिच्छेद आहेत, म्हणजे त्या देशानी जागेनी सीमित आहेत, परिच्छिन्न आहेत, मर्यादित आहेत. परंतु हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, हा जो आत्माराम आहे, ब्रह्मरूप राम आहे, हा देशानी परिच्छिन्न नाही. कुठला राम परिच्छिन्न आहे, ज्याचा अवतार झाला तो राम परिच्छिन्न आहे. तो एका वेळेस अयोध्येमध्ये होता, मग तो लंकेमध्ये गेला, मग तो परत अयोध्येमध्ये आला. त्यामुळे अवताररूप रामाला मर्यादितत्व आहे, तो मर्यादित आहे. परंतु जो निर्गुण राम आहे, आत्माराम आहे, ब्रह्मरूप राम आहे, त्याला देश परिच्छेद नाही, म्हणून तो सर्वत्र आहे. भारतामध्ये आहे आणि अमेरिकेमध्ये नाही, अमेरिकेत आहे पण इथिओपियात नाही, असे कुठलेही त्याला देशाच्या संदर्भातले मर्यादित एक लिमिटेशन, कुठलीही बाउंड्री त्याला नाही. तो सर्व जागांमध्ये आहे, म्हणून त्याला म्हणतात की तो सर्वत्र आहे, त्याला देश परिच्छेद नाही, असा हा आपला आत्माराम आहे, असा आपला ब्रह्मरूप राम आहे. दुसरं त्याच्या बाबतीत म्हटलं जातं की तो सदा, सदा म्हणजे सदैव, सदैव म्हणजे तीनही काळांमध्ये. आपण गणपतीला म्हणतो की त्वम देहत्रयातीत, त्वम कालत्रयातीत, तीनही काळांच्या तो अतीत आहेस, असं आपण गणपतीला म्हणतो. मग कुठला गणपती आहे जो तीनही काळांच्या अतीत आहे, हा ब्रह्मरूप गणपती आहे जो तीनही काळांच्या अतीत आहे. हाच ब्रह्मरूप राम आहे, आत्माराम आहे, जो तीनही काळांच्या अतीत आहे. तीनही काळांच्या अतीत आहे म्हणजे काय, की त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नाही. या तीनही काळांच्या तो पलीकडे आहे. काळ ही संकल्पनाच जिथे लागू पडत नाही, असा हा ब्रह्मरूप आहे राम आहे, असा हा आत्मरूप राम आहे. म्हणून देश परिच्छेद नाही, म्हणून सर्वत्र. काल परिच्छेद नाही, कालाने तो सीमित नाही, म्हणून तो सदैव आहे, तीनही काळांमध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की तो समान आहे. म्हणजे हा जो आमचा आत्माराम आहे, हा जो ब्रह्मरूप राम आहे, हा सगळीकडे आहे, नुसतं एवढंच नाही तर तो सगळीकडे आहे आणि तो सगळीकडे समान आहे. समान आहे म्हणजे काय, की जेवढा राम, ब्रह्मरूप राम सज्जनगडावरती आहे, तेवढाच आणि तसाच तो आज आत्ता ह्या क्षणी आपण जिथे आहोत, आपल्या घरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये, किंबहुना आपण ज्या बसलो आहोत त्या जागेमध्ये, किंबहुना हा जो आपला देह आहे त्या देहामध्ये देखील, तेवढाच तोच आणि तसाच राम आजही आहे. तो कुठला राम आहे, ब्रह्मरूप राम, आत्माराम, निर्गुण राम. त्यामुळे तो एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही, असं जे आपण म्हणतो ते अवताराच्या आणि मूर्तीच्या दृष्टिकोनातून म्हणतो. परंतु खरं जे रामाचं स्वरूप आहे ते सर्वत्र आहे, सदैव आहे आणि समान आहे. बघा, ही जर आपली देवाची मूलभूत संकल्पना आपण नीट समजावून नाही घेतली, तर आज आपल्या समाजामध्ये जेवढी काही अंधश्रद्धा आहे देवाच्या आणि धार्मिक बाबतीत, जेवढे काही गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, चुकीच्या रूढी आहेत, त्या केवळ याच्यातून निर्माण झालेल्या आहेत, की आपल्याला आपल्या देवाचं खरं स्वरूप कळलेलं नाही. आणि आपल्याला आपल्या देवाचं खरं स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली फार धावपळ होते. या प्रांतामध्ये खूप सगळ्या आपण कृती, उपासना आणि ॲक्टिव्हिटीज करायला जातो. म्हणजे आता आमच्या हैदराबादमध्ये इथे, इथून जवळ श्रीशैलम आहे, श्रीशैलममध्ये मोठं देवाचं स्थान आहे. किंवा
पण तर काय होतं की महाराष्ट्रातले बरेच लोक इकडे येतात की आता आम्हाला श्रीशैलमला जायचं किंवा आम्हाला तिरुपती बालाजीला जायचं, आणि हैदराबादचे आमचे लोक सगळे उठून महाराष्ट्रात जातात की आम्हाला पंढरपूरला जायचं. मग याचा अर्थ आपण तीर्थयात्रा करायचीच नाही आणि तीर्थक्षेत्राला जायचंच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पण आमचा जो बालाजी आहे तो तिरुपतीमध्ये आहे आणि पंढरपुरात नाही, किंवा पंढरपुरात आहे आणि तिरुपतीत नाही, असा जोपर्यंत आपण विचार करतो. किंवा दुसरा विचार असा आहे की आमचा जो सज्जनगडचा राम आहे तो जास्त श्रेष्ठ आहे आणि तुमची जी तुळजापूरची देवी आहे ती थोडीशी कनिष्ठ आहे, म्हणजे आमच्या रामाला गेलं आणि प्रार्थना केली की लगेच फळ मिळतं, पण तुमच्या देवीकडे गेलं की तेवढंसं फळ मिळत नाही. असं जे देवांमध्ये आपण श्रेष्ठत्व कनिष्ठत्व करतो, हा चांगला हा कमी चांगला, किंवा असे हे जे काही आपपरभाव आहेत, हे एवढ्याच एका कारणाने आहेत की आपल्याला आपल्या देवाचं खरं स्वरूप कळलेलं नाही. आपली देवीसुद्धा मूळची तीच आहे, अनादी निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी. त्यामुळे आपली देवी देखील मूळची निर्गुण आहे, गणपती देखील मूळचा निर्गुण आहे आणि राम देखील मूळचा निर्गुण आहे. हे सगळे देव एकमेकांना आतून मिळालेले आहेत, म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप एकच आहे. म्हणून एका देवाकडे आपलं काम झालं नाही तर आपण दुसऱ्या देवाकडे जातो की आता रामाने काय बा माझी प्रार्थना ऐकली नाही, नवस ऐकला नाही, मग आता गणपतीकडे जाऊन बघू तो आपला ऐकतोय का. असं जोपर्यंत आपण करतो तोपर्यंत आपली फार मोठी धावपळ होते, दमछाक होते आणि प्रत्यक्ष हातामध्ये काहीच लागत नाही. आता याचा अर्थ असा नाही की आपण तीर्थयात्रांना जायचं नाही, जरूर जावं. ते आपलं आराध्य दैवत असतं, आपली एखादी भावनिक गुंतवणूक असते, भावनिक श्रद्धा असते एखाद्या दैवताच्या ठिकाणी, त्यामुळे जरूर जावं तीर्थयात्रेला, देवाचं दर्शन घ्यावं, मंदिरामध्ये जावं. परंतु हे सगळं करत असताना त्या देवाचं जे मूळ स्वरूप आहे तिकडे आपलं लक्ष हवं, याच्यासाठी आपण आत्मारामाचा अभ्यास करतो आहोत. तर हा झाला पाचव्या ओवीचा विचार. आपण सहाव्या ओवीपर्यंत विचार मागच्या वेळेस केला होता की आपण माईला नमन केलं होतं समर्थांनी, आणि आता सातव्या ओवीपासून पुढे 7, 8, 9 आणि 10 हा जो 4 श्लोकांचा गट आहे याच्यामध्ये मुख्यतः सद्गुरूंना वंदन आणि सद्गुरूंची जी कृपा आहे तिचं वर्णन चालू आहे. समर्थ म्हणतात, आता वंदीन सद्गुरु स्वामी जेथे राहिले तोची मी आणि निवारिली निजधामी पाचही जेणे श्रीराम. काय म्हणतात समर्थ की आता वंदीन सद्गुरु स्वामी, हे जे माझे सद्गुरु स्वामी आहेत त्यांना मी वंदन करतो. जेथे राहिले तोची मी, सद्गुरु स्वामी माझे कुठे राहतात? आता मला विचारलं की तुझे सद्गुरु कुठे राहतात, तर स्थूलमानाने मी म्हणेन की ते मुरगुडमध्ये राहतात, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात. परंतु मुरगुड आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे राहतात तो त्यांचा केवळ स्थूल देह राहतो, परंतु सद्गुरूंचं जे खरं राहण्याचं ठिकाण आहे ते कुठलं आहे? निजधाम, म्हणजे जे निर्गुण ब्रह्माचं निर्गुण रामाचं जे राहण्याचं ठिकाण आहे तेच माझ्या सद्गुरूंचं देखील राहण्याचं ठिकाण आहे. त्याला म्हणतात सच्चित आनंद, त्याला म्हणतात ब्रह्मतत्व, जे सर्वत्र आहे, सदा आहे आणि समान आहे. त्यामुळे ब्रह्मरूप राम आमचा जसा सगळीकडे आहे तसे माझे ब्रह्मरूप श्रीगुरु देखील सगळीकडे आहेत, सदैव आहेत आणि समान आहेत. म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा की हे गुरुतत्व आहे. सद्गुरूंना आपण जोपर्यंत देहामध्ये बघतो तोपर्यंत आपल्याला त्यांची खरं मूल्य कळलेलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. की सद्गुरु हे तत्व आहे आणि जेथे राहिले तोची मी, ते आपल्या निजधामामध्ये राहतात, म्हणजे आपल्या स्वरूपाशी ते एकनिष्ठ असतात, आपल्या स्वरूपाची त्यांना पूर्ण अनुभूती आलेली असते. आणि ते जे त्यांचं स्वरूप आहे ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो तोची मी, तेच माझं देखील स्वरूप आहे. आणि निवारिली निजधामी पाचही जेणे, याचा अर्थ काय आहे की हे जे निजधाम आहे तिथे निवारण झालेलं आहे. या निजधामामध्ये, या सच्चिदानंदामध्ये निवारण झालेलं आहे. कशाचं निवारण झालेलं आहे? पाचही जेणे, पाचाचं निवारण झालेलं आहे. पाचाचं निवारण झालेलं आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? तर पाचा पाचांचा हा जो प्रपंच आहे, प्रपंच आपण सगळेजणं प्रापंचिक आहोत, आपण सगळेजणं प्रपंच करतो. प्रपंच म्हणजे काय? की पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच प्राण, पंचमहाभूते आणि अंतःकरण कोणी चतुष्टय म्हणतं कोणी पंचक म्हणतं. तर हे जे पाच कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण आणि अंतःकरण यांचा जो एकमेकांच्या बरोबर व्यवहार चालतो तो पाच महाभूतांच्या अधिष्ठानावर चालतो. आणि हा जो सगळा व्यवहार आहे त्याला म्हणतात प्रपंच, पाचा पाचांचा एकमेकांच्यामध्ये चाललेला व्यवहार. आणि इथे समर्थ काय म्हणत आहेत की निजधामी निवारिली, काय निवारिली? पाचही जेणे. की हा जो माझा पाचा पाचांचा प्रपंच आहे हा त्या सच्चिदानंदामध्ये त्याचं पूर्णपणे निवारण झालेलं आहे.
आता सच्चिदानंदामध्ये ब्रह्मवस्तूमध्ये या प्रपंचाचं निवारण झालं म्हणजे आपण आता ब्रह्मतत्वाचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय आपण सगळ्यांनी प्रपंच सोडून द्यायचा का? प्रपंचाचं निवारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर प्रपंचाचं निवारण करायचं म्हणजे प्रत्यक्ष प्रपंचाचा त्याग करायचा नाही, परंतु तो प्रपंच बाधित करायचा. बाधित करायचा म्हणजे काय? की तो मिथ्यात्व दृष्टीने त्याच्याकडे बघायचा. लहानपणी बघा, आपण सगळेजण आपल्या लहानपणी होता, आता आजकालची जी लहान पिढी आहे ती तशी खेळत नाही, पण भातुकलीचा खेळ असायचा माझ्या लहानपणी. इथे छोट्या छोट्या बाहुल्या घेऊन यायचा, त्यांना जेवण, त्यांचं लुटूपुटूचं लग्न करायचं, आणि मग आई ती डाळ तांदूळ द्यायची, ते डाळ तांदूळाचा खुटा खुटा भात शिजवायचा आणि तो लग्नात आलेल्या सगळ्या लोकांना वाटायचा. असे सगळे आपण भातुकलीचे खेळ खेळायचो. ते लहानपणी एकदम खरे वाटायचे की खरंच माझ्या बाहुलीचं लग्न झालं असं आपण म्हणायचो, आणि त्याच्यातून खूप आनंद मिळायचा. मग जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं कळलं की बाहुलीचं लग्न काही खरं लग्न नाहीच आहे आणि तो संसार काही खरा संसार नाहीच आहे. मग आता जो लग्न झाल्यावर मी करते तो खरा संसार आहे हे मला माझं लग्न झाल्यावरती हळूहळू कळायला लागलं. आणि आता जेव्हा मी लहान मुलांच्या संसाराकडे बघते, लहान मुलांचे जेव्हा भातुकलीचे खेळ किंवा तत्सम ज्या काही बालिश गोष्टी बघते, तेव्हा मला कळतं की किती छोट्याशा गोष्टींना हे लहान मुलं खरं खरं मानून खेळतात, खरं खरं मानून जगतात. आणि मोठं झाल्यावरती आपल्याला कळतं की त्या गोष्टी खऱ्या नाहीच आहेत, त्या खोट्या आहेत. मग आपण तो भातुकलीचा खेळ जसा कौतुकाने बघतो, आपण त्यांना मदत करतो, आपण त्यांना काय काय सामान हवं ते काढून देतो सगळं, पण आपल्या मनामध्ये हा पक्का निश्चय असतो की हे खोटं आहे, हे खरं नाही. असं ज्याप्रमाणे आपण त्या भातुकलीच्या खेळाकडे बघतो जसं, तसंच आपण आपल्या संसाराकडे सुद्धा जर भातुकलीच्या खेळासारखं बघू शकलो की आपला संसार हा आहे, हा त्या ब्रह्मदृष्टीने, हा त्या स्वरूपाच्या दृष्टीने, हा त्या निजधामाच्या दृष्टीने भातुकलीच्या खेळासारखाच आहे, माईक आहे, मिथ्या आहे, अगदी क्षणभंगूर आहे, थोड्या वेळापुरता आपल्याला देवाने या आपल्या वाट्याला हे सगळं दिलेलं आहे, ज्या काही सोंगट्या दिलेल्या आहेत त्या, असं बाधितानुवृत्तीने जर हा आपण प्रपंच करायला शिकलो तर या प्रपंचामधले कुठलेही सुखदुःखाचे तडाखे येऊन त्याचा आपल्याला त्रास होत नाही, त्याचा आपल्यावरती इफेक्ट होत नाही. आपण काम तेवढंच करतो, तसंच करतो, चांगलं करतो, पण त्या कामातून जे आपल्याला सुखदुःख होतात ती सुखदुःख आपल्याला होत नाहीत. का होत नाही? कारण की पाचही जेणे निवारेली, त्या प्रपंचाचा आपण मानसिकदृष्ट्या निराश केलेला असतो. व्यावहारिकदृष्ट्या निराश शक्य नाही, तो समर्थांनी देखील केला नव्हता, तो कोणीही केलेला नव्हता. समर्थांनी समर्थांनी भलेही लग्न नसेल केलं, पण समर्थांनी फार मोठ्या प्रमाणावरती कार्य उभं केलं, फार मोठ्या प्रमाणावरती महंती केली, फार मोठ्या प्रमाणावरती समाजाची जनजागृती केली. आता समर्थांनी जर पाचही जेणे निवारले म्हणून प्रपंच सगळा सोडून बसले असते एखाद्या गुहेत जाऊन, तर एवढं मोठं कार्य समर्थांनी कसं उभं केलं असतं? त्यामुळे व्यवहार व्यवहारासारखाच करायचा, परंतु तो मानसिकदृष्ट्या त्याचं निवारण करायचं, त्याला बाधित करायचं. इथे समर्थ म्हणत आहेत की सद्गुरू स्वामींनी माझ्या हे सगळं केलेलं आहे आणि ते ज्या निजधामामध्ये राहतात तेच माझं देखील खरं स्वरूप आहे, आणि त्या निजधामामध्ये या प्रपंचाचं पूर्णपणे निवारण झालेलं आहे. पुढे म्हणतात ते 8व्या ओळीमध्ये, तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे, पद लाधलिया जडे तद्रूप होऊनी श्रीराम. की हे जे निजपद आहे, हे जे स्वरूपाचं पद आहे ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो, की हे अत्यंत आनंदरूप असल्याने माझी अंतःकरण वृत्ती तिथेच रमते. त्या निजपदाची एकदा चटक लागली, त्याची एकदा आपल्याला गोडी कळली की आपली अंतःकरण वृत्ती तेथेच रमते. तद्रूप होऊनी श्रीराम असं आहे की हे जे निजपद आहे, हे जे आपल्या स्वरूपाचं पद आहे ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो, हा निरपेक्ष आनंद आहे. आपली व्यवहारामध्ये अनेक पदं आहेत. आता माझं पद आहे या घरामध्ये की मी या घराची गृहलक्ष्मी आहे, कर्तबगार स्त्री आहे, किंवा एखादा पुरुष असतो तो त्या घराचा कर्ता पुरुष असतो. जेव्हा मी ऑफिसमध्ये जाते तेव्हा मी एक इंजिनियर आहे किंवा मी एक मॅनेजर आहे, असं माझं पद आहे. व्यवहारामध्ये अगदी भलेही मी पंतप्रधान असू शकते, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री असू शकते, पण व्यावहारिक ही जी सगळी पदे आहेत त्याला म्हटलेलं आहे समर्थांनी की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. की व्यावहारिक ही जी आपली सगळी पदं आहेत ती दुःखाची शिराणी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं व्यावहारिक दृष्टीने जे दुःख आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, ती त्या व्यावहारिक पदांबरोबर कायमची जोडलेली आहे. परंतु हे जे ब्रह्मपद आहे, हे जे निजपद आहे, हे जे स्वरूपाचं पद आहे, त्याच्यामध्ये मात्र कुठलंही दुःख नाही, तिथे निरपेक्ष आनंद आहे.
तिथे अखंड आनंद आहे, तिथे शाश्वत आनंद आहे, आणि तो का आहे, कारण की तो बाह्य कुठल्याही परिस्थितीवर अवलंबून नाही, असा अखंड आनंदाचा स्रोत तिथे आहे, म्हणून माझी अंतःकरण वृत्ती तिथेच रमते, असं समर्थ म्हणतात. आणि पुढे 9व्या श्लोकामध्ये म्हणतात की स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण झालिया उचंबळला, अनुभव उद्गार. आता हे जे 9व्या आणि 10व्या ओवीमध्ये समर्थांचं वर्णन आहे, हे शिष्याच्या दृष्टिकोनातून आहे की सद्गुरु माझे ज्या निजपदाला राहतात त्याच निजपदाच्या इथे माझी देखील अंतःकरण वृत्ती आता रमलेली आहे, आणि नुसती रमलेली नाही तर माझ्या स्वामी हे जे माझे गुरु आहेत त्यांच्या कृपेचा लोट झाला, त्यांनी अत्यंत फार मोठी कृपा माझ्यावरती केलेली आहे. आणि मजं सरोवरी सामावलं, मजं सरोवरी सामावलं म्हणजे काय, की असा विचार करा की फार मोठा पूर आलेला आहे एखाद्या शहरामध्ये, महापूर ज्याला आपण म्हणतो तसा महापूर आलेला आहे. तर शहरामध्ये छोटी छोटी तळी, छोटी छोटी डबकी असतात, पाण्याचे छोटे छोटे जे ओढे तलाव म्हणा, जेव्हा महापूर येतो तेव्हा ती सगळीच्या सगळी तलाव डबकी पूर्णपणे भरून जातात आणि त्यांना आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व राहत नाही. तलाव डबकं सरोवर म्हणून त्यांना वेगळं अस्तित्व राहत नाही, ते सगळ्याच्या सगळं एक मोठं सरोवर होऊन जातं. तर इथे समर्थ म्हणतायत की मज सरोवरी सामावला म्हणजे काय, की जीवरूपानी देहरूपानी जो मी एक वेगळा होतो, छोटा होतो, परिच्छिन्न होतो, मर्यादित होतो, तो जीवरूपानी मी आता वेगळा राहिलो नाही, तर हा जो संपूर्ण मोठं हे जे सच्चित आनंद पद आहे, सच्चिदानंद पद आहे, त्याच्यामध्ये मी आता एकरूप झालेलो आहे. का एकरूप झालो, कारण की माझ्या गुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि पूर्ण झाली या उचंबळाला, अनुभव उद्गार, की आता हे जे माझे उद्गार आहेत याच्या पुढचे आलेले ते कशामुळे आलेले आहेत, की मला अनुभव आला. कुठला अनुभव आला, की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे, असा मला प्रत्यक्ष अनुभव आला, असा मला अपरोक्ष अनुभव आला. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात की माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद बळ, स्वानंद जळ, हेलावू लागले श्रीराम. की हा जो श्रीगुरूंच्या कृपेचा फार मोठा लोट होता, फार मोठा पाण्याचा हा जो प्रचंड लोट आहे, तो आता माझ्यामध्ये सामावलेला आहे, ओतप्रोत भरून राहिलेला आहे, आणि म्हणून मला आता आनंदाचे उमाळे येत आहेत, अशी एक शिष्याची ही जी साधारण स्थिती आहे ती इथे 7, 8, 9, 10 गुरूंचं स्तवन, गुरूंची कृपा, आणि गुरूंची कृपा झाल्यावरती जो अनुभव येतो त्याच्यामुळे जो आनंद मिळतो त्याचं वर्णन इथे 7 ते 10 आलेलं आहे. आता याच्या पुढे 11 ते 15 विषय बदलतो आपला. 11 ते 15 समर्थ मुख्यतः श्रीरामाला नमन करतायत. आपले हे जे सगळे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्या आध्यात्मिक ग्रंथांची ही प्रथा आहे, परंपरा आहे, की या ग्रंथांची सुरुवात ही नेहमी नमनाने होते. आपण सुरुवातीला बघितलं, एक नमस्क्रियारूप मंगल होतं आणि एक वस्तुनिर्देशरूप मंगल होतं. वस्तुनिर्देशरूप मंगल म्हणजे निर्गुण ब्रह्माला वंदन, आणि नमस्क्रियारूप वंदन म्हणजे सगुण रामाला वंदन. आता ह्याच्यापुढे 11 ते 15 समर्थांनी रामाची विशेष करून आठवण केलेली आहे. सगुण रामालाही वंदन आहे आणि निर्गुण रामालाही परत विशेष करून वंदन आलेलं आहे. आपण उभ्या थोडक्यामध्ये बघूया. 11वी ओवी आहे पहिल्या प्रकरणातली, की समर्थ म्हणतायत, आता नमस्कारीन राम जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम, जये ठाई श्रीराम. आता वंदीन, आता नमस्कारीन राम, की आता गुरूंना वंदन करून झालं, मायेला वंदन करून झालं, ब्रह्मतत्वाला वंदन करून झालं, आता मी माझ्या रामाला नमस्कार करतो, असं समर्थ म्हणतात. आणि हा राम कसा आहे, जो योगियांचे निजधाम. सगळे जे काही योगी आहेत, योगी म्हणजे काय, की मी आणि जे रामाचे भक्त आहेत, आणि नुसते रामाचे भक्त नाही तर रामाचं स्वरूप आणि माझं स्वरूप यांचा योग होण्यासाठी जे प्रयत्न करतात ते सगळे जे योगी आहेत, त्यांचा जो निजधाम आहे, त्यांचं जे परमधाम आहे, त्यांचं जे सर्वश्रेष्ठ धाम आहे, असा माझा राम, त्याला मी आता नमस्कार करतो. आणि का बरं नमस्कार करतो, विश्रांती पावे विश्राम, जये ठाई. विश्रांतीला सुद्धा ज्याच्या ठिकाणी जाऊन विश्राम मिळतो, असा हा माझा राम आहे आणि त्याला मी आता नमस्कार करतो. बघा किती सुंदर शब्दरचना समर्थांनी केलेली आहे, की आपल्याला ऐकूनच किती बरं वाटतं. असं आहे की आजकाल आपलं जे युग आहे आणि आजकाल आपला जो काळ आहे, आणि विशेषतः हे जे काही कोविडचं आपल्या बाहेर थैमान चालू आहे,
त्याच्यामध्ये खूप वेळेस असं वाटतं की आता हे बास, आता हे खूप झालं सगळं, आणि आता हे सगळं लवकर संपावं, आणि आपल्याला कुठेतरी या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक विश्रांती हवी असते, आराम हवा असतो, विश्राम हवा असतो. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये विश्रांतीचं सगळ्यात मोठं स्थान कुठलं आहे, तर हा माझा राम आहे असं समर्थ इथे म्हणतात. आणि का बरं रामाच्या इथे आपल्याला विश्रांती मिळते, कारण की विश्रांतीला सुद्धा तिथे रामाच्या इथे जाऊन आराम मिळतो. आता म्हणजे नेमका काय की याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध लावून घ्यायचा, की जर आपण या ईश्वररूप रामाला, अवताररूप रामाला जर आपण शरण गेलो, शरण गेलो म्हणजे काय, की हे जे काही चालू आहे हे ईश्वराच्या योजनेने चालू आहे, अशी ईश्वर शरणागती जर आपण मनामध्ये बाळगली, तर मग ही जी काही परिस्थिती आहे त्याचा आपल्याला त्रास होत नाही, त्याचे आपल्यावरती आघात होत नाही. परिस्थिती सध्या इतकी दूषित आहे, आणि बातम्या, पूर्ण बातम्या तर दूर राहिल्या, पण बातम्यांच्या नुसत्या हायलाइट्स जरी बघितल्या तरी आपलं मन आजकाल अस्वस्थ होतं आणि बेचैन होतं अशी परिस्थिती आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला खरंच आराम हवा असेल, तर हे सगळं जे काही चालू आहे ते ईश्वराच्या योजनेने चालू आहे असा विचार करायला जोपर्यंत आपण शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या परिस्थिती आपण स्वीकार करू शकत नाही. आता ईश्वराच्या योजनेने चालू आहे म्हणून मी हातपाय बांधून घरामध्ये बसावे असं त्याचा अर्थ नाही, की आपल्या सामाजिक स्तरावर आपल्याला जी काही मदत करणं शक्य आहे ती करावी, शेजारच्यांना कोणाला काही मदत हवी असेल, आजारी व्यक्ती असेल तिला डब्बा नेऊन द्यायचा, कोणाला पैशाची मदत हवी आहे, ज्याला जी शक्य आहे आणि आपल्या जी क्षमतेमध्ये आहे ती सगळी मदत आपण अवश्य करावी. परंतु ही आपली एवढे सगळे लोक मदत करतायत परंतु गव्हर्नमेंट काही कामच करत नाही, गव्हर्नमेंटने लॉकडाऊनच केलं, मग आता मी इथे बसली हैदराबादमध्ये, आणि हैदराबादमध्ये बसून महाराष्ट्रामध्ये सरकारने लॉकडाऊन का बरं केलं, ते का बरं लांबवलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे व्यापारी आहेत त्यांच्या पोटापाण्यावरती किती सगळं आता अत्याचार झालेला आहे, असा सगळा जो विचार मी इथे बसून केला तर त्या माझ्या विचाराला शून्य मूल्य आहे, कारण की मी नुसताच विचार करते, त्या दृष्टीने मी प्रत्यक्ष काहीही कृती करत नाही, काहीही मदत करत नाही. म्हणून असे सगळे भाकड विचार करण्यापेक्षा आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करावी, आणि मदत करत असताना हे सगळं काही ईश्वराच्या योजनेने चालू आहे हा पक्का निर्णय मनामध्ये ठेवावा. हे सगळं का बरं झालं त्याला माहीत, हे सगळं कधी निवारण होणार त्याला माहीत, या सगळ्यामध्ये जे नुकसान झालं ते माझंच का बरं झालं आणि माझ्या शेजारच्यांचं का बरं नाही झालं त्याला माहीत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहेत त्या सगळ्या प्रश्नांना आजच्या काळात एकच उत्तर आहे की त्याला माहीत. आणि अशा प्रकारे जर आपण ईश्वराची शरणागती ठेवली तर आपल्याला देखील विश्राम मिळेल. कोणाच्या ठाई? या ईश्वररूप रामाच्या चरणी आपल्याला देखील विश्राम मिळेल असं 11व्या ओवीत समर्थ म्हणतात. पुढे 12व्या ओवीत म्हणतात की जो नामरूप वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणिवेची कळा, सर्वथा न चले श्रीराम. आता 11व्या ओवीमध्ये जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते ईश्वररूप रामाचं आहे, जो या संपूर्ण जगाचा नियंता आहे. परंतु 12व्या ओवीमध्ये जे वर्णन करतायत ते परत समर्थ ब्रह्मरूप रामाचं वर्णन करतायत, परत निर्गुण रामाचं वर्णन करतायत, की समर्थ म्हणतायत की हा जो ब्रह्मरूप राम आहे माझा, तो नामरूप वेगळा, तो नामाच्यापेक्षाही वेगळा आहे आणि तो रूपाच्यापेक्षाही वेगळा आहे. जो ये मायेहून निराळा, हे जे संपूर्ण विश्व आहे हे माईक आहे आणि या माईक विश्वापेक्षा हा माझा ब्रह्मरूप राम वेगळा आहे. जेथे जाणिवेची कळा, सर्वथा न चले श्रीराम. की हा जो ब्रह्मरूप राम आहे तिथे जाणिवेचा प्रांत नाही. बघा, आपण सगळ्यांनी दासबोध वाचलेला आहे. दासबोधामध्ये आपण अनेकदा हा शब्द ऐकलेला आहे की इंद्रियातीत, हे जे संपूर्ण ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मरूप राम आहे, तो इंद्रियातीत आहे, इंद्रिय अगोचर आहे. गोचर म्हणजे जाणणं आणि अगोचर म्हणजे न जाणणं, आणि इंद्रिय अगोचर म्हणजे जो इंद्रियांनी जाणता येण्यासारखा नाही असा हा माझा इंद्रिय अगोचर राम आहे, जाणिवेच्या प्रांतापासून वेगळा आहे. याचं जे वर्णन आहे ते आपण पुढे अजून बघणार आहोत. तिसऱ्या चॅप्टरच्या जे ब्रह्मनिरूपण आहे त्याच्यामध्ये आपण हे विस्ताराने हे शब्द समजावून घेऊया. आज आपण इथे फक्त नमनाच्या दृष्टीने विचार करू की हा जो माझा ब्रह्मरूप राम आहे तो नामरूपाच्याही पलीकडे आहे आणि तो मायेच्या संपूर्ण प्रांताच्याही पलीकडे आहे. त्याला देखील मी आता नमन करतो. त्याचं वर्णन चालू आहे 12व्या ओवीमध्ये. आणि 13व्या ओवीमध्ये म्हणतात की हा
एक विचार करूया की हा जो ब्रह्मरूप राम आहे तो नामरूपाहून वेगळा का बरं म्हणलेला आहे, कारण की ब्रह्मतत्व निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, अरूप आहे, त्याला अवयव नाही, ते निरवयव आहे। मग ज्याला रूप नाही, आकार नाही, अवयव नाही, त्याला आपण नाव तरी कसं देणार, त्याला आपण कुठल्या नावाने हाक मारणार? असं असल्यामुळे तो नामरूपाहून वेगळा आहे, तो या मायेच्या प्रांताहून वेगळा आहे। आणि पुढे म्हणतात 13व्या ओळीमध्ये समर्थ की जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कवतिक केवी घडे। की हा जो ब्रह्मरूप राम आहे तेथे भांबावला तर्क, आपण आधी देखील बघितलं होतं की तर्काने जेथे तर्का न वचे, 4थ्या 5व्या ओळीत आलंय बघा की हे जे ब्रह्मतत्व आहे ते तर्काने जाणून घेता येण्यासारखं नाही। तर्क म्हणजे काय? लॉजिक। लॉजिक म्हणजे काय? अनुमान। अशी आपल्या शास्त्राची मांडणी आहे आणि हे आपण नंतर बघणार आहोत विस्ताराने। आज फक्त आपण हे ऐकून ठेवूया की मनुष्याला ज्ञान होण्याचे एकूण 9 प्रकार आहेत। आपल्या शास्त्राने ज्ञान होणं ही जी संकल्पना आहे याचा अत्यंत सखोल, अत्यंत व्यापक विचार केलेला आहे की कुठल्याही मनुष्याला ज्ञान कसं होतं। आपल्याला जे ज्ञान होतं ते केवळ ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान माहिती आहे। डोळ्याने बघितलं, कळलं, कानाने ऐकलं, कळलं, हाताने स्पर्श केलं, कळलं, असं हे ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारं जे ज्ञान आहे तो ज्ञान होण्याचा केवळ 1 प्रकार आहे, त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने होणारे ज्ञान। प्रत्यक्ष प्रमाणाने म्हणजे ज्ञानेंद्रियांनी जे आपल्याला प्रत्यक्ष कळतं म्हणून ते प्रत्यक्ष प्रमाणाने होणारं ज्ञान। प्रत्यक्ष प्रमाण सोडून अजून शास्त्रामध्ये 9 प्रमाणं सांगितलेली आहेत। प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द, शक्य, ऐतिह्य आणि चेष्टा, अशा 9 प्रमाणांनी मनुष्याला ज्ञान होतं। या सगळ्या 9 प्रमाणांचा विस्ताराने विचार आपण नंतर करू, परंतु या 9 प्रमाणांच्यामध्ये 1 प्रमाण आहे अनुमान प्रमाण। अनुमान म्हणजे तर्क, की ह्या जो ब्रह्मरूप राम आहे किंवा हा जो निर्गुण निराकार ब्रह्मरूप राम आहे, जेथे भांबावला तर्क, की अनुमानाने हा कधीही कळणार नाही। अनुमानाने आपल्याला काय काय कळू शकतं? अनुमानाचं अत्यंत एक प्रसिद्ध उदाहरण आहे की यत्र धूमो तत्र वह्निः, जेथे कुठे धूर आहे। आता मला लांब टेकडीवरती एखादा धूर दिसला तर धुरावरून मी काय अनुमान करते, काय तर्क करते, की इथे नक्की आग असली पाहिजे। आता जी आग आहे ती मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, तिचा मला वास येत नाही, तिला मी स्पर्श करत नाही, कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी मी ती आग बघत नाही, तरी देखील मला अग्नीचं ज्ञान होतं। का होतं? कारण की मी तिथे अनुमान प्रमाण वापरते, तर्क प्रमाण वापरते। व्यवहारामध्ये आपल्याला अशा प्रकारे तर्काने ज्ञान होऊ शकतं, अनुमानाने ज्ञान होऊ शकतं, परंतु हा जो ब्रह्मरूप राम आहे, हा जो आत्माराम आहे, जेथे भांबावला तर्क, तेथे तर्क भांबावतो, तेथे तर्क काम करत नाही। जेथे पांगुळला विवेक, विवेक म्हणजे काय? की विवेकाने आपल्याला कुठल्या प्रकारचं ज्ञान होतं? विवेकाने आपल्याला परोक्ष ज्ञान होतं, शाब्दिक ज्ञान होतं, थेरॉटिकल नॉलेज होतं। विवेकाने आपल्याला हे कळतं की अमुक एक तत्व अनात्मा आहे आणि अमुक एक तत्व आत्मा आहे। हा जो काही आपला सध्याचा व्यवहार चालू आहे हा शाब्दिक ज्ञानाचा, परोक्ष ज्ञानाचा व्यवहार चालू आहे, की जिथे ब्रह्मतत्व हे काय, ब्रह्म घोटाळा आहे, हे काय गौड बंगाल आहे, हे समजावून घेणं आपलं चालू आहे। आणि हा जो काय प्रांत आहे हा परोक्ष ज्ञानाचा प्रांत आहे। विवेकाने आपल्याला परोक्ष ज्ञान होऊ शकतं, ब्रह्मतत्व म्हणजे सच्चित आनंद आहे, अज अजर अमर आहे, अनादि आद्य नित्य सत्य आहे, हे सगळं शाब्दिक ज्ञान आपल्याला होऊ शकतं, परंतु विवेकाने काय नाही होऊ शकत? विवेकाने आपल्याला अपरोक्ष ज्ञान नाही होऊ शकत। म्हणजे विवेकाने ब्रह्म म्हणजे काय हे कळेल, मी ब्रह्म आहे हे शाब्दिक स्तरावरती कळेल, परंतु प्रत्यक्ष जी अनुभूती आहे, मला जर आज कोणी विचारलं की तुम्ही कोण, तर मी सांगते की मी मुक्ता आणि मी हैदराबादमध्ये राहते, मी इंजिनियर आहे, तर मी म्हणजे हा देह हीच माझी दृढ अनुभूती आहे, परंतु मी म्हणजे ब्रह्म अशी अनुभूती येणं मला या केवळ विवेकाच्या साह्याने शक्य नाही, तर्काच्या साह्याने शक्य नाही। तेथे शब्दाचे कवतिक केवी घडे, शब्दांचं मूल्य आहे आणि शब्दांची मर्यादा आहे।
शब्द नावाचं एक प्रमाण आहे, हे जे आपण 9 प्रमाणं बघितली त्याच्यामध्ये शब्द नावाचं प्रमाण आहे. शब्द नावाचं प्रमाण अत्यंत उपयोगाचं आहे कारण की ते ब्रह्मतत्वाच्या आपल्याला अत्यंत जवळ नेऊन सोडतं. ब्रह्मतत्व म्हणजे काय, आत्माराम म्हणजे काय, ब्रह्मरूप राम म्हणजे काय, हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात इफेक्टिवली या शब्दांच्या माध्यमातून कळतं. शब्दांच्याच माध्यमातून समर्थांनी आपल्याला उपदेश केला, सर्व संतांनी आपल्याला उपदेश केला, शब्दांच्याच माध्यमातून आपल्याला आपले सद्गुरू उपदेश करतात. आपला हा जो काही अभ्यास आहे तो शब्दांच्याच माध्यमातून चालतो, हे त्यांचं मूल्य आहे. पण शब्दांची मर्यादा काय आहे की शब्दांच्या माध्यमातून आपल्याला परोक्ष ज्ञान होईल परंतु आपल्याला अपरोक्ष ज्ञान होणार नाही. त्यामुळे अपरोक्ष ज्ञानाच्या प्रांतामध्ये तर्कही चालत नाही, विवेकही चालत नाही आणि शब्दही चालत नाही असे समर्थ म्हणतात. आणि पुढे 14व्या ओवीमध्ये म्हणतात की जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करीती. की हे जे सगळे तपस्वी आहेत, आपण बघा अनेक कथा वाचतो की हिमालयामध्ये जाऊन कोणीतरी 100-500 वर्ष तपश्चर्या केली. पूर्वीच्या काळी असे असायचे की एका पायावरती उभे राहिले आणि त्यांनी फक्त कंदमुळं खाऊन जगले आणि अशा सगळ्या आपण गोष्टी वाचल्या की आपल्याला वाटतं की हे काही आपल्या मेरे बस की बात नाही आहे, तर आपण या भानगडीतच न पडलेलं बरं असं आपल्याला वाटतं. की हा जो ब्रह्मरूप राम आहे, आत्माराम आहे, त्याच्या प्राप्तीसाठी हे जे सगळे योगी आहेत ते उदास होतात. उदास होतात म्हणजे हिंदी सिनेमामध्ये जसं उदास दाखवतात तसे उदास होत नाही. हिंदी सिनेमामध्ये जे औदासीन्य आहे ते सगळं काय, कोणीतरी मला सोडून गेली व्यक्ती म्हणून उदास झाले, काय नुकसान झालं, लॉटरी नाही लागली, चोरी झाली, अपमान झाला म्हणून आपल्या सिनेमामधले लोक उदास होतात. परंतु इथे हे जे योगी उदास होतात त्या उदास शब्दाचा अर्थ आहे की ज्यांनी आपल्या प्रापंचिक आशा आकांक्षांची आस जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेली आहे. की मला माझा ब्रह्मरूप राम सोडून दुसरी कुठलीही आता आशा राहिली नाही अशी ज्यांनी जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेली आहेत असे सगळे योगी ज्याच्यासाठी उदास झाले. वनवासी फिरती तापस, जे तपस्वी वनामध्ये जायचे पूर्वीच्या काळी, आता आपण कोणीही जात नाही परंतु पूर्वीच्या काळी वनामध्ये जायचे. नाना साधनी सायास, अनेक प्रकारचे साधने करायचे, ध्यान करायचे, मंत्रांचा जप करायचे, जया कारणे करीती, ज्या रामासाठी हे सगळे मेहनत करतात, एवढे सगळे तपश्चर्या करतात. ऐसा सर्वात्मा श्रीराम. आता 11 ते 15 हे जे काही वर्णन चालू आहे, आधी ईश्वररूप रामाचं झालं, मग ब्रह्मरूप रामाचं चालू आहे आणि त्या ब्रह्मरूप रामाच्या प्राप्तीसाठी जे काही साधनं आहेत, जे काही प्रयास आहेत, तो माझा राम कसा आहे, ऐसा सर्वात्मा श्रीराम. हा जो माझा श्रीराम आहे तो सर्वात्मा आहे, म्हणजे सर्वांचा आत्मा आहे, म्हणजे सर्वांचं ते मूळ स्वरूप आहे. म्हणजे माझं देखील मूळ स्वरूप श्रीराम आहे, आत्माराम आहे आणि आपल्यापैकी इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती जी या चिंतनामध्ये आहे तिचं देखील मूळ स्वरूप श्रीराम आहे. आणि ही ज्या व्यक्ती हे चिंतन ऐकत नाही, ज्यांना श्रीराम म्हणजे कोण माहिती नाही, ज्या धार्मिक मनोवृत्तीच्या नाही, ज्यांना या कुठल्याच ग्रंथाची काहीही कल्पना नाही, असे सगळे आस्तिक, नास्तिक, धार्मिक, चांगले, वाईट, संत, सज्जन, दुर्जन, सर्वात्मा श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम म्हणजे सगळ्यांचं स्वरूप, मूळ स्वरूप हे श्रीरामच आहे. कुठला श्रीराम, तर निर्गुण श्रीराम, ब्रह्मरूप श्रीराम हे सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. आणि तो कसा आहे, सगुण निर्गुण पूर्णकाम. हा जो माझा श्रीराम आहे तो सगुण देखील आहे आणि तो निर्गुण देखील आहे. निर्गुण हे त्याचं मूळ स्वरूप आहे परंतु माझ्या सोयीसाठी, भक्तांच्या सोयीसाठी तो सगुणामध्ये येतो, तो अवतार घेतो, तो अवतार घेतो म्हणून आपल्याला त्याची प्रार्थना करणं शक्य होतं, म्हणून आपल्याला त्याचं भजन करणं शक्य होतं. आणि नुसता तो सगुण निर्गुण नाही तर तो पूर्ण काम आहे. पूर्ण काम हा शब्द समजावून घेण्यासारखा आहे की गणपतीची देखील आरती आहे बघा, आपण नेहमी म्हणतो की दर्शन मात्रे मनः कामनापूर्ती. की गणपतीचं केवळ दर्शन झालं की माझ्या मनाच्या सगळ्या कामना पूर्ण होतात, असा त्या आरतीचा शब्दशः अर्थ आहे. आता आपण विचार करूया की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत किती वेळेस गणपतीची आरती म्हणली देवाच्या समोर उभं राहून, की दर्शन मात्रे मनः कामनापूर्ती. पण एवढ्या वेळेस आरती म्हणून देखील आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या असं आपल्यापैकी कोण खात्रीने म्हणू शकेल?
की आतापर्यंत जीवनातल्या माझ्या जेवढ्या काही इच्छा होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण झाल्या. का बरं पूर्ण झाल्या? कारण की मी गणपतीचं दर्शन घेतलं. तर असा त्याचा अर्थ नाही आहे, असा पूर्ण कामाचा अर्थ नाही आहे, असा दर्शन मात्रे मनःकामनापूर्तीचा देखील अर्थ नाही आहे. हा अर्थ आपल्याला समजावून घेणं अपेक्षित आहे की हा जो माझा श्रीराम आहे तो पूर्ण काम आहे, म्हणजे रामाच्या जीवनात जेवढ्या काही त्याच्या इच्छा होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असा त्याचा अर्थ नाही. तर पूर्ण काम या शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्या सगळ्या कामनांना सगळ्या इच्छांना पूर्ण विराम मिळाला असा जो तो पूर्ण काम. इच्छांना आणि कामनांना पूर्ण विराम मिळाला म्हणजे आता इच्छा आणि कामना निर्माणच ज्याच्या मनात होत नाही असा जो तो पूर्ण काम. आणि माझा सगुण निर्गुण हा जो सर्वात्मा श्रीराम आहे तो पूर्ण काम का बरं आहे? कारण की आता त्याच्या ठाई कुठल्याही इच्छा निर्माण होत नाही. का बरं निर्माण होत नाही? बघा, अवतारारूपी देखील रामाचं चरित्र आपल्याला तेच सांगतं की स्वार्थाच्यासाठी त्यांनी कुठलीही घटना कुठलीही काही कार्य आपल्या जीवनात केलं नाही. परंतु इथे जे मुख्य चालू आहे ते अवतारारूप रामाचं वर्णन नाही चालू आहे, की जो ब्रह्मरूप राम आहे तो अमन आहे, अप्राण आहे, त्याला कुठलीही इंद्रिय नाही, त्यामुळे त्याच्या मनामध्ये संकल्पच निर्माण होत नाही. मनामध्ये इच्छा केव्हा निर्माण होतात? जर मन असेल तर मनामध्ये इच्छा निर्माण होतील. परंतु जो माझा ब्रह्मरूप राम आहे तो अमन आहे अशी श्रुती आहे, असं उपनिषद सांगतं आपल्याला. ब्रह्मरूप रामाकडे मनच नाही, मन नाही म्हणून तिथे संकल्पच निर्माण होत नाही. तर असा हा जो ब्रह्मरूप राम आहे त्याच्या मनाच्यामध्ये कुठल्याही इच्छा निर्माण होत नाही. जो ईश्वररूप राम आहे तो सर्व ब्रह्मांडाचा नायक आहे म्हणून ईश्वररूप रामाच्या मनात देखील कुठलीही इच्छा निर्माण होत नाही असा तो पूर्ण काम आहे. उपमाचं नाही निरोपम रूप जयाचं, की हा जो श्रीराम आहे त्याला कुठलीही उपमा देता येत नाही. तुका म्हणे सर्वोत्तमा तुझं काय द्यावी उपमा, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे की जो सर्वात उत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला आता मी कुठली उपमा देऊ. आणि उपमा देण्यासाठी दोन गोष्टी लागतात. आपण म्हणतो की तुझा हा जो चेहरा आहे ना तो अधिक चंद्रासारखा सुंदर आहे. चंद्रासारखा सुंदर आहे अशी उपमा देण्यासाठी एक चंद्र हवा आणि चंद्रासारखा सुंदर दुसरा चेहरा हवा, दोन वस्तू हव्या उपमा देण्यासाठी. परंतु हे जे सर्वोत्तम तत्व आहे, हा जो सर्वोत्तम राम आहे, त्याला उपमा देण्यासाठी दुसरं काहीही नाही. कारण की तोच एकम एवम अद्वितीय, एकमेवाद्वितीय तोच आहे, तोच सर्वत्र आहे, तोच सदैव आहे, तोच समान आहे. त्या ब्रह्मरूप रामाच्या प्रांतामध्ये दुसरं काही नाहीच, मग त्याला आपण काय उपमा देणार? असं समर्थ इथे म्हणत आहे की उपमा असं नाही, असं जे निरोपम आहे ते त्याचं रूप आहे. ब्रह्मरूप रामाला खरं तर कुठलंही रूप नाही, आकार नाही, परंतु केवळ हे बोली भाषेमध्ये बोलायचं म्हणून चालू आहे की त्या ब्रह्मरूप रामाला मला कुठलीही उपमा देता येणं शक्य नाही आणि त्याला मी नमन करतो, असा विषय साधारण 11 ते 15 या ओव्यांमध्ये आलेला आहे. आणि आता पुढचं अजून एक ओव्यांचा आपण गट बघू, एक किंवा दोन. की 16 आणि 17 या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये अजून नमनच चालू आहे समर्थांचं. की समर्थ म्हणतात, आता वंदीन संत सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोगते माझी वचने प्राकृते सांगीन तयापाशी. 16व्या ओवीमध्ये समर्थांनी श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. बघा, आपल्या भारतीय परंपरेचं हे फार मोठं वैभव आहे की समर्थांसारखी अत्यंत अधिकारी व्यक्ती, अधिकारी संत जेव्हा ग्रंथ लिहितात, जेव्हा निरूपण करतात, तेव्हा ते आपल्या श्रोत्यांना वंदन करतात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, असं ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे. त्यांनी देखील श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. सर्व संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये श्रोत्यांना वंदन केलेलं आहे, कारण की श्रोत्यांच्या रूपाने तिथे महेशच बसलेला आहे, तिथे भगवंतच बसलेला आहे, अशी वक्त्याची भावना असावी आणि ती असणं अपेक्षित आहे. आणि अशी वक्त्याची भावना का असावी? कारण की वक्त्याच्या मनामध्ये मी वक्ता आहे आणि मी ज्ञानी आहे आणि माझ्यासमोर बसलेले हे जे सगळे श्रोते आहेत ते अज्ञानी आहेत, ते पामर आहेत, त्यांना काय कळतं हो फारसं, आता मी त्यांना समजावून सांगेन. अशा प्रकारचा अभिमान, अशा प्रकारचा अहंकार वक्त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून श्रोत्यांना देखील वंदन करण्याची आपल्या भारतामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये परंपरा आहे. आणि त्या परंपरेला अनुसरून इथे म्हणत आहेत की हे जे श्रोते आहेत ते श्रोते देखील संत आहेत, सज्जन आहेत, आणि म्हणूनच ते हे निरूपण ऐकण्यासाठी इथे बसलेले आहेत. कृपाळू आहेत, भावाचे भुकते आहेत.
की अत्यंत भावपूर्ण हृदयाने अंतःकरणाने हे श्रोते इथे श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत आणि माझी वचने प्राकृते. पूर्वीच्या काळी जेव्हा समर्थांचा काळ होता तेव्हा हे जे सगळं वाङ्मय होतं हे संस्कृतमध्ये मर्यादित होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा भगवद्गीता मराठीमध्ये लिहिली तेव्हा त्यांनी ते मराठीमध्ये आणल्याबद्दल अनेक जणांचा रोष होता. एकनाथ महाराजांनाही तो रोष पत्करावा लागला भागवताच्या वेळेस की जे काही वैदिक वाङ्मय आहे ते केवळ संस्कृत जाणणाऱ्या लोकांसाठीच आहे असा काहीशे वर्षांपूर्वी समज होता. आपल्या सगळ्या कृपाळू संतांनी हे संस्कृतचं वाङ्मय अतिशय सोप्या भाषेत मराठीमध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलं म्हणून आज आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो, म्हणून आज आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर इथे समर्थ म्हणतायत की माझा जो काही बोध आहे त्या श्रोत्यांना वंदन करून मी आता प्राकृतामध्ये म्हणजे मराठीमध्ये मी त्यांच्यासमोर सांगणार आहे. आणि पुढे 17व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप जे वेदासे सांगविना रूप ते जयाचे नि प्रगटे. श्रोत्यांना नमन झालं आणि आता पुढे 17व्या ओळीमध्ये समर्थांनी संतांना वंदन केलेलं आहे. 16-17 हे थोडेसे इंटरलिंक्ड श्लोक आहे की इथे प्रत्यक्ष संत हा शब्द त्यांनी वापरलेला नाही परंतु ओवीच्या अर्थावरून आपल्याला तो इन्फर करावा लागतो, तर्क लावावा लागतो की समर्थ काय म्हणत आहेत की तयांचे वर्णावे स्वरूप. तयांचे म्हणजे कोणाचे? संतांचे. की आता मी संतांना संतांचं स्तवन करतो, त्यांना मी आता वंदन करतो, त्यांचं स्वरूप मी आता सांगायला सुरुवात करणार आहे. तरी ते स्वरूपाचेची बाप, परंतु ज्या संतांना मला वंदन करायचं आहे ते कसे आहेत? ते स्वरूपाचेची बाप, स्वरूपाचे देखील बाप आहेत. आता एखाद्या व्यक्तीला आपण बाप केव्हा म्हणतो? की जेव्हा तो एखाद्या मुलाला अथवा मुलीला अपत्याला जेव्हा तो जन्म देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला म्हणतो की आता तू बाप झालास, राईट? कारण की त्याने कोणाला तरी जन्म दिला. मग हे जे संत आहेत ते कोणाचे बाप आहेत? ते स्वरूपाचेची बाप. जे स्वरूप आहे म्हणजे सच्चिदानंद हे जे स्वरूप आहे, जे ब्रह्मतत्व हे जे स्वरूप आहे, जे तुमचं स्वरूप आहे, जे माझं स्वरूप आहे, जे रामाचं स्वरूप आहे, जे सर्व सर्वात्मा श्रीराम सगळ्यांचं हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचे देखील हे बाप आहेत. कोण बाप आहेत? तर संत बाप आहेत. संत बाप आहेत आणि संत स्वरूपाला जन्म देतात म्हणजे काय? की सच्चिदानंद हे जे स्वरूप आहे ते माझं देखील स्वरूप आहे असा ते मला अनुभव आणून देतात म्हणून त्यांना म्हणलं की ते स्वरूपाचे देखील बाप. जर हे संत मंडळी नसली असती तर मला हे कधीही कळलं नसतं की मी म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे ब्रह्म आहे. हे संत मंडळी मला माझं खरं स्वरूप आधी शाब्दिक स्तरावर समजावून सांगतात आणि नंतर मला ते प्रत्यक्ष अनुभव येईल याची ते व्यवस्था करतात. म्हणजे ते जणू काही स्वरूपाला जन्म देतात. स्वरूपाला जन्म देतात म्हणजे स्वरूपाच्या अनुभूतीला हे जन्म देतात. जे वेदाशी सांगविना रूप, हे जे माझं स्वरूप आहे सच्चित आनंद, हे वेदांना देखील सांगता येत नाही. वेद देखील नेती नेती म्हणत थकले. दत्तात्रेयांची आरती आहे, सगळ्यांच्या परिचयाची आहे. नेती नेती शब्द न ये अनुमाना आपल्या आरतीमध्ये म्हणलेलं आहे. नेती नेती म्हणजे काय? न इति न इति. हे ब्रह्मतत्व म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी जेव्हा वेद गेले, जेव्हा श्रुती गेले, तेव्हा हे म्हणजे ब्रह्म आहे का? न इति. हे म्हणजे ब्रह्म नाही, ते म्हणजे ब्रह्म नाही, हा फोन म्हणजे ब्रह्म नाही, हा लॅपटॉप म्हणजे ब्रह्म नाही. न इति न इति. दृश्य विश्वातली कुठलीही वस्तू कुठलीही व्यक्ती म्हणजे ब्रह्म नाही असं नेती नेती म्हणताना वेद देखील थकले, श्रुती देखील मौनावली, वेदांनाही ज्यांचं स्वरूप सांगता येत नाही ते जयांचेनी प्रगटे. ते कोणामुळे प्रगट झाले? ते या संतांच्यामुळे प्रगट झालं. हे जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला त्यांनी जन्म दिला म्हणजे त्या स्वरूपाची मला अनुभूती येईल अशी त्यांनी व्यवस्था केली. ते स्वरूप जणू काही प्रगट करून त्यांनी माझ्यासमोर ठेवलं असे हे जे संत आहेत त्यांना आता मी वंदन करतो असे इथे समर्थ म्हणतात. आणि पुढे जो श्लोकांचा गट आहे तो 18 ते 21 एक गट आहे, तेवढा आपण आज बघू आणि आपलं चिंतन त्याच्यानंतर थांबवूया. 18 ते 21, 18, 19, 20, 21 आता नमनाचा हा जो सगळा होता हा विचार आत्तापर्यंत 17 करून झाला की ब्रह्मवस्तूला वंदन झालं, नमस्क्रियारूप सगुण रामाला वंदन झालं, सद्गुरूंना वंदन झालं, रामाची स्तुती आणि रामाला वंदन झालं, श्रोत्यांना वंदन झालं, संतांना वंदन झालं, मायेला वंदन झालं आणि हे सगळं करून आता
18व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणताय की आता शिष्या सावधान. सगळ्यांना वंदन करून झालेलं आहे, सगळ्यांना नमन करून झालेलं आहे, आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. की आता ह्याच्यापुढे जे आत्मारामाचं जे मूळ स्वरूप सांगण्यासाठी मी हा ग्रंथ लिहित आहे, जे तत्त्वज्ञान मला तुला मुख्यतः सांगायचं आहे, ते अत्यंत गुह्य आहे. सावधान हो, म्हणजे सावधान हा शब्द आपण सहसा केव्हा ऐकतो की शुभमंगल सावधान असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे, की आता तुझं लग्न होत आहे रे बाबा, तू सावधान हो, सतर्क हो, आता अलर्ट हो. तर इथे समर्थ म्हणत आहेत की ऐक सांगतो गुह्य ज्ञान, मी जे तुला आता ज्ञान सांगणार आहे त्याच्याशी ते अत्यंत गुह्य आहे, गुप्त आहे, सूक्ष्म आहे, सहजासहजी समजण्यासारखं नाही. सहजासहजी जाणून म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक विंडो शॉपिंग, किंवा वरवर ऐकलं, वरवर वाचलं, वरवर पारायण केलं तर ते समजण्यासारखं नाही, हे अत्यंत गुह्य ज्ञान आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी राजविद्या राजगुह्य योग असं 9व्या अध्यायाचं नाव दिलेलं आहे, की ब्रह्मतत्वासंबंधीची ही जी विद्या आहे ही राजविद्या म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, आणि राजगुह्य म्हणजे समजण्यासाठी अत्यंत गुह्य आहे, गुप्त आहे, कठीण आहे आणि सूक्ष्म आहे. समर्थ म्हणतायत की असं हे जे अत्यंत गुह्य आणि गुप्त तत्त्वज्ञान आहे ते तू सावधान हो नाईक, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. आणि हे जे तत्त्वज्ञान आहे, गुह्य तत्त्वज्ञान, हे ऐकल्याच्या नंतर तुझ्या अंगी समाधान बाणेल, तुला बरं वाटेल. असं आहे. आपण कुठल्याही ज्ञानाची जेव्हा आपण प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो ते कशासाठी करतो, की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला 10वीत असं वाटायचं की आता मी 12वीत जावं आणि 12वीचं सगळं शिकावं. का बरं? कारण की 12वीचं शिकलं की माझी प्रगती होईल, मला बरं वाटेल. मग 12वीत वाटायचं मला मी इंजिनिअरिंग शिकावं. मग इंजिनिअरिंग झाल्यावर मला असं वाटलं की आता मी नोकरीमध्ये जे जे काय काय नवीन गोष्टी आहेत त्या सगळ्या नवीन गोष्टी शिकाव्यात असं मला वाटायचं. तर नवीन नवीन ज्ञान संपादन केली. बघा, व्यवहारामध्ये देखील जी गोष्ट आपल्याला येत नाही ती गोष्ट जर आपण खरंच मन लावून शिकलं तर आपल्याला छान वाटतं. स्वयंपाकामधला एखादा पदार्थ आहे, पुरणपोळी मला येत नव्हती जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा, आणि सुरुवातीच्या काही काळ मी बरंच स्ट्रगल केलं पुरणपोळी करण्यासाठी, आणि मग सगळी मेहनत करून जेव्हा पुरणपोळी यायला लागली तेव्हा छान वाटलं. का बरं छान वाटलं? की आता मला पुरणपोळी करता येते, पुरणपोळीचं मला ज्ञान झालं. कार चालवायला यायला लागली की छान वाटतं, आधी चालवता येत नव्हती आता मला कार चालवण्याचं ज्ञान झालं म्हणून मला छान वाटलं. तर इथे समर्थ म्हणत आहेत की व्यवहारामधली ही जी छोटी मोठी ज्ञानं आहेत हे संपादन केली की तुला बरं वाटतं, परंतु हे जे गुह्य ज्ञान आहे हे गुह्य ज्ञान प्राप्त झाल्यावरती तुझ्या अंगी समाधान बाणेल. समाधान म्हणजे सम्यक अधान, अंतःकरणाची अत्यंत संतुलित जी अवस्था आहे, संतुष्ट अवस्था आहे, जेव्हा ज्याच्यामुळे अंतःकरण कधीही विचलित होत नाही असं हे जे आहे त्याला म्हणतात समाधान. आणि हे जे गुह्य ज्ञान आहे हे गुह्य ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला अत्यंत समाधान वाटेल असं समर्थ म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. समर्थ म्हणतात, गुरूंच्या भूमिकेतून समर्थ इथे बोलत आहेत की अरे शिष्या, की तू काही आशंका घेतली नाही, तू काही माझ्याकडे आला नाही, तू काही मला म्हणलं नाही की मला हे गुह्य ज्ञान समजावून सांगा, तूही स्वतः शंका घेतली नाही, तू मला विचारलं देखील नाही, परी मज तुझी चिंता लागली. परंतु असं जरी असेल तरी मला तुझी चिंता वाटते, मला तुझी काळजी वाटते. का बरं काळजी वाटते? काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. ज्या भ्रमामध्ये तू हे जे जीवन जगतो आहेस ते भ्रम अजून तुझे गेले नाहीत, ती भ्रांती अजून तुझी गेली नाही, म्हणून मला तुझी काळजी वाटते आणि म्हणून मी स्वतःहून हे गुह्य ज्ञान तुला सांगतो असं समर्थ इथे म्हणत आहेत. आपल्याला सगळ्यांना काळजी वाटते प्रपंचामध्ये. आता मला स्वतःला सध्या फार मोठी काळजी लागली आहे की माझा मुलगा आता 12वीत आहे, त्याला 12वीच्या नंतर कुठे ॲडमिशन मिळेल, त्याला चांगली ॲडमिशन मिळेल का, त्याला चांगली नोकरी मिळेल का, अशी प्रापंचिक काळजी सध्या मला लागलेली आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना अशा प्रकारच्या अनेक प्रापंचिक काळजी असतात, नोकरी मिळेल का, नोकरी टिकेल का, पैसा मिळेल का, अशा अनेक आपल्या प्रापंचिक काळजी असतात स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी मुख्यतः. समर्थ जेव्हा म्हणतात की मला तुझी चिंता लागली, ती कुठलीही प्रापंचिक चिंता नाही, ती कुठली प्रापंचिक काळजी नाही की माझ्या शिष्याला कुठली नोकरी मिळेल,
प्रमोशन मिळेल की नाही, पगार मिळेल की नाही, अशी काळजी समर्थांना लागली नाही। मग त्यांना कुठली काळजी लागली आहे की काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी, की ज्या जे भ्रम घेऊन तू जन्माला आला, कुठले भ्रम आहेत? तीन मुख्य भ्रम आहेत, आपण आधी बघितले होते, परतही आपण पुढे विस्ताराने बघू की मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे। हे तीन प्रमुख भ्रम आहेत, त्याला म्हणतात देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती। हे तीन भ्रम घेऊन तू जन्माला आलेला आहे आणि अजूनही तुझी भ्रांती फिटली नाही, अजूनही तुला असं वाटतं की मी देह आहे, अजूनही तुला असं वाटतं की सगळं जग सत्य आहे, अजूनही तुला असं वाटतं की खरंच करोना व्हायरस आहे, अजूनही तुला असं वाटतं की करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगाचं आणि भारताचं किती नुकसान होतं आहे। व्यावहारिक स्तरावर होतं आहे, व्यावहारिक स्तरावर ते खरंच होतं आहे, व्यावहारिक स्तरावरती आपल्याला त्याच्या निर्मूलनासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे, परंतु पारमार्थिक दृष्टीने जेव्हा आपण या सगळ्या सिच्युएशनकडे बघतो तेव्हा जग मिथ्या आहे, त्यामुळे करोना व्हायरस देखील मिथ्या आहे। ही झाली पारमार्थिक दृष्टी, याचा अर्थ व्यवहार मोडायचा नाही, परंतु पारमार्थिक दृष्टीने बघत बघत तो व्यवहार करायचा, हे त्याच्यातलं मुख्य तत्व आहे की मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भुक्त आहे। म्हणजे आज जो काही हा वर्ग चालू आहे तर मला असं मनामध्ये विचार येतात की मी कर्ता आहे, मी वक्ता आहे, मी हा आत्माराम तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगते, असे जर विचार माझ्या मनामध्ये आले तर त्याला म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये कर्तृत्व भ्रांती, मी कर्ता आहे असा भ्रम। आणि दुसरी आहे भोक्तृत्व भ्रांती, म्हणजे मी भोक्ता आहे असा भ्रम। काही काही चांगले भोग आपल्या वाटायला येतात, काही काही वाईट भोग आपल्या वाटायला येतात। चांगले भोग आले की आपल्याला वाटतं की वा वा मी किती भाग्यवान, वाईट भोग आले की वाटतं अरे मी किती कमनशिबी। असे जेव्हा माझ्या मनात विचार येतात तेव्हा त्याला म्हणतात भोक्तृत्व भ्रांती। तर देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, या तीनही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अखंड असतात। समर्थ म्हणतात की अरे शिष्या, या तीनही भ्रांती तुला आहेत म्हणून मला तुझी फार काळजी लागलेली आहे। वास्तविक पाहता परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये असा एक अलिखित नियम आहे की विचारल्याशिवाय कोणालाही काहीही सांगू नये। व्यवहारात देखील हा नियम लागू आहे। बघा, आपली मुलं जशी जशी मोठी होतात तसं तसं त्यांना आपले सल्ले आणि उपदेश नको असतो। 25 वर्षाचा जेव्हा मुलगा असतो तेव्हा तर त्याला अजिबातच नको असतो, पण आपण त्याला सांगायला जातो की अरे तू अमुक कर, अमुक तू करू नको, आणि त्याला ते अजिबात ऐकायचं नसतं। तर व्यवहारामध्ये आपण जेव्हा अशा गोष्टी सांगायला जातो तेव्हा त्याच्यात आपलीच मूल्य, आपलीच व्हॅल्यू आपण कमी करून घेतो, आणि व्यवहारापेक्षा हे अध्यात्मामध्ये अजूनही जास्त महत्त्वाचं आहे की अध्यात्माच्या या प्रांतामध्ये जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रामाणिक जिज्ञासेनी, तळमळीनी, विचारपूर्वक मला काहीतरी जाणून घ्यायचं आहे म्हणून आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत स्वतःहून कोणालाही सांगायला हे तत्वज्ञान जाऊ नये, असा हा या अध्यात्मशास्त्राचा नियम आहे। परंतु समर्थ म्हणतात की अरे शिष्या, मला तुझी इतकी काळजी लागलेली आहे की तुम्हाला विचारलं नाही तरी मी हे तुला सांगतो आहे। आणि पुढे 20व्या ह्याच्यात ते म्हणतात ओवीमध्ये, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना। की मी आत्मारामाच्या आधी समर्थांनी जुना दासबोध लिहिला ज्याला 21 समासी दासबोध म्हणतात। या 21 समासी दासबोधामध्ये 13व्या समासामध्ये समर्थांनी मीपणा कसा निर्मूलन करायचा, कसा सोडून द्यायचा, याचं अत्यंत विस्तृत विवेचन केलं होतं। अहंकार कसा सोडून द्यायचा याचं अत्यंत विस्तृत विवेचन केलं होतं। त्या दासबोधाचा तू अभ्यास केला, तो 13वा समास तू वाचला, अजूनही तुझा अहंकार गेला नाही, अजूनही तुझा अभिमान गेला नाही, अजूनही तुझं देहतादात्म्य गेलं नाही आणि तुझ्या वृत्तीमध्ये कुठलाही अजून पालट झाला नाही, असं समर्थ म्हणतात। आणि पुढे म्हणतात की म्हणून न पुसता सांगणे, पडले शिष्या तुझं कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाचे श्रीराम। की म्हणून न पुसता सांगणे, तू मला विचारलं नाही आणि तरी देखील मी तुला सांगतो आहे, का तुझी अजून भ्रांती गेली नाही, तुझा अजून अहंकार गेला नाही, आणि म्हणून हे शिष्य मी आता तत्वज्ञान हे तुला आता सांगणार आहे। आता तरी सोये धरणे श्रवण मननाची, की इतका वेळ ऐकून देखील तुझी भ्रांती गेली नाही, आता ह्याच्यापुढे सावधान होऊन ऐक, एकाग्र चित्ताने ऐक, श्रवण कर आणि जे ऐकलं त्याच्यावर मनन कर, म्हणजे विचार कर, असा सगळा संदेश हा 18 ते 21 मध्ये समर्थ देतात। आत्मारामाचा हा
पहिल्या समासाचा साधारण अर्धा भाग आपला बघून झालेला आहे आणि याच्यापुढचा अर्धा भाग आपण पुढल्या सत्रामध्ये बघू. आज जे आपलं चिंतन आहे हे आपण इथेच थांबवू. जय जय रघुवीर समर्थ.